हेलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर चैनल। फ्रेंड्स, आज अपन सर्व कॉम्पिटिटिव एग्जाम करिता महत्त्वाची माहिती पाहूया, जसे की राज्यसभा, लोकसभा, विधानसभा, विधान परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिति, या सर्वांबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। फ्रेंड्स, व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक, कमेंट, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। तर चला पाहूया आपण आधी राज्यसभेबद्दल संपूर्ण माहिती। तर राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह असून ते द्वितीय सभागृह आहे असे म्हटले जाते। तर लोकसभा कनिष्ठ सभागृह असून प्रथम सभागृह मानले जाते। नेहमीच लोकसभा कनिष्ठ असून सुद्धा प्रथम सभागृह मानले जाते आणि राज्यसभा वरिष्ठ सभागृह असून सुद्धा द्वितीय सभागृह असे मानले जाते। आता सभासदांची संख्या पाहूया आपण। घटनेच्या 80व्या कलमामध्ये असे स्पष्ट करण्यात आले आहे की राज्यसभेची सभासद संख्या 250 इतकी असेल, त्यातील 238 निर्वाचित असतील, तर 12 सदस्य भारताच्या राष्ट्रपतींकडून नियुक्त केलेले असतील। यामध्ये विविध क्षेत्रातील तज्ज्ञ असतील, जसे की उदाहरणार्थ सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक इत्यादी क्षेत्रातून हे 12 सदस्य निवडले जातील। बाकीचे उरलेले 238 हे निर्वाचित असतील। आता उमेदवाराची पात्रता कोणती आहे ते पाहूया आपण। आता घटनेच्या म्हणजे आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये 84 आर्टिकल 84 मध्ये सभासदांची पात्रता सांगितली आहे, ती पुढील प्रमाणे आहे। नंबर 1 वर आहे तो भारताचा नागरिक असावा। नंबर 2 वर आहे त्यांच्या वयाची 30 वर्ष पूर्ण झालेली असावीत। आणि नंबर 3 वर आहे संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्यांना मान्य असाव्यात। आता निवडणूक पद्धत, महत्त्वाची गोष्ट आहे की निवडणूक पद्धत कशी असेल तर पाहूया। राज्यसभेच्या सदस्यांची निवड भारतीय नागरिकांकडून न करता प्रत्येक घटक राज्याच्या विधानसभेत निवडून आलेल्या उमेदवारांकडून केली जाते। ही महत्त्वाची गोष्ट आहे फ्रेंड्स, ही लक्षात ठेवा। नेहमी विचारण्यात येते की राज्यसभेच्या सदस्यांची निवड डायरेक्ट भारतीय नागरिकांकडून होत नाही, तर घटक राज्यांच्या विधानसभेत निवडून आलेल्या उमेदवारांकडून केली जाते व ही निवडणूक पद्धत प्रत्यक्ष नसून अप्रत्यक्ष आहे। इथे मेन शब्द हा आहे की अप्रत्यक्ष आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। आणि नेक्स्ट पाहूया आता राज्यसभेचा कार्यकाळ। हा प्रश्न सुद्धा नेहमी विचारण्यात येतो की राज्यसभेचा कार्यकाळ किती असतो, तर राज्यसभा हे स्थायी सभागृह असून दर 2 वर्षांनी 1/3 सभासद निवृत्त होतात, तेवढेच त्यांच्या जागी नव्याने निवडतात। आता सभासदांचा कार्यकाळ, सभासदांचा कार्यकाळ किती असतो, तर प्रत्येक सभासदाचा कार्यकाळ हा 6 वर्ष इतका असतो, परंतु कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी ते आपला राजीनामा राज्यसभेच्या अध्यक्षांकडे देऊ शकतात। आता पदमुक्तता कधी होते, तर कोणत्याही सभागृहाची परवानगी न घेता एखादा सदस्य सतत 60 दिवस सभागृहात गैरहजर राहिल्यास त्यांचे सभासदत्व आपोआप रद्द होते। परंतु 60 दिवसात संबंधित सभागृहाला लागोपाठ 4 दिवस सुट्ट्या आल्या असतील तर सभासदत्व रद्द होत नाही। आता नेक्स्ट पाहूया आपण बैठक किंवा अधिवेशन। आता अधिवेशन केव्हा होते, तर घटनेच्या 85 आर्टिकल 85 सब आर्टिकल 1 या कलमामध्ये सांगितल्याप्रमाणे राष्ट्रपती संसदेच्या प्रत्येक सभागृहाची योग्य वाटेल त्यावेळी अधिवेशन बोलावितात, परंतु या अधिवेशनामध्ये 6 महिन्यांपेक्षा जास्त अंतर नसावे। ही गोष्ट लक्षात ठेवा की या अधिवेशनांमध्ये 6 महिन्यांपेक्षा जास्त अंतर नसावे। आता गण संख्या पाहूया, गण संख्या किती असते, तर कोणतेही सभागृहाचे कामकाज चालविण्यासाठी आवश्यक असलेली सभासद संख्या म्हणजेच गण संख्या होय, ती 1.0 इतकी निर्धारित करण्यात आली आहे। गण संख्या लक्षात ठेवा, 1.0 इतकी निर्धारित करण्यात आली आहे। आता नेक्स्ट आहे राज्यसभेचा सभापती। घटनेच्या 89व्या कलमानुसार भारताचा उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो। हा महत्त्वाचा प्रश्न आहे की भारताचा उपराष्ट्रपती
हा राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. तो राज्यसभेचा सभासद नसल्यामुळे त्यांना सभागृहात मतदान करण्याचा अधिकार नाही. परंतु 100व्या कलमानुसार समान मते पडल्यास ते आपले निर्णायक मत देऊ शकतात. आता नेक्स्ट पाहूया उपाध्यक्ष. आता उपाध्यक्ष कोण असतात? तर राज्यसभेतील निवडून आलेल्या एका सदस्याची उपाध्यक्ष म्हणून निवड केली जाते. ही होती राज्यसभेबद्दल संपूर्ण माहिती. आता आपण नेक्स्ट पाहूया लोकसभेबद्दल. लोकसभेबद्दल संपूर्ण माहिती. तर लोकसभेची निर्मिती ब्रिटन आणि कॅनडाच्या कॉमन सभागृहाच्या धर्तीवर करण्यात आली आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. नेहमी परीक्षेत विचारण्यात येते की लोकसभेची निर्मिती कोणत्या देशांकडून घेण्यात आलेली आहे. तर ब्रिटन आणि कॅनडाच्या कॉमन सभागृहाच्या धर्तीवर करण्यात आलेली आहे. आता सभासदांची संख्या. लोकसभेच्या सभासदांची संख्या पाहूया. घटनेच्या 81व्या कलमामध्ये लोकसभेच्या सभासदांची संख्या निर्धारित करण्यात आली आहे. तर 1974च्या 31व्या घटना दुरुस्तीनुसार घटकराज्याच्या सभासदांची संख्या 525 तर केंद्रशासित प्रदेशांची सभासद संख्या 20 इतकी करण्यात आली आहे. परंतु लोकसभेत जास्तीत जास्त 552 इतके सभासद सांगितले आहेत. त्यामध्ये 530 घटक राज्यांचे तर 20 केंद्रशासित प्रदेश. आता तुम्हाला माहितीच असते की 530 हे घटक राज्यांमधून निवडून येतात तर 20 हे केंद्रशासित प्रदेश जे आहेत आपल्या भारतात त्यामधून निवडून येतात. आणि जर अँग्लो इंडियन समाजाला लोकसभेत प्रतिनिधित्व मिळाले नाही तर 2 सदस्यांची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला असतो? 2 सदस्यांची नेमणूक करण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतींना असतो. भारतीय लोकप्रतिनिधी कायदा 1951 नुसार 5 ते 7.5 लाख मतदारांमध्ये मागे एक लोकसभेचा उमेदवार निवडला जातो. जसे की भारतीय लोकप्रतिनिधी कायद्यानुसार 5 ते 7.5 लाख मतदार जिथे असतील त्या मतदारांमागे एक लोकसभेचा उमेदवार निवडला जातो. आता नेक्स्ट आहे मतदार संघ निर्धारण आयोग. या आयोगाची निर्मिती 1972 साली करण्यात आली. त्या आयोगाचा अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचे एक न्यायाधीश असतात. आता उमेदवारांची पात्रता, लोकसभेच्या उमेदवारांची पात्रता काय आहे तर पाहूया आपण. घटनेच्या 84व्या कलमात सभासदांची पात्रता सांगितली आहे. ती पुढील प्रमाणे असेल. तर नंबर 1 वर आहे ते भारताचा नागरिक असावा. नंबर 2 वर आहे त्यांच्या वयाची 25 वर्ष पूर्ण झालेली असावी. नंबर 3 वर आहे संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्यांना मान्य असाव्या. आणि नेक्स्ट आहे निवडणूक पद्धत. आता निवडणूक पद्धत कशी असेल लोकसभेची? तर पहा, आपण वर पाहिलेली आहे की राज्यसभेची निवडणूक पद्धत कशी होती. आता लोकसभेची निवडणूक पद्धत पाहूया. लोकसभेची निवडणूक प्रत्यक्ष प्रौढ मतदान पद्धतीने होते, हे लक्षात ठेवा. फ्रेंड्स, ही माहिती आपल्याला पेपरमध्ये विचारण्यात येते की लोकसभेची निवडणूक प्रत्यक्ष प्रौढ मतदान पद्धतीने होते. ती निवडणूक आयोगाच्या नियंत्रणाखाली होते. आता लोकसभेचा कार्यकाळ महत्त्वाचा आहे. 5 वर्ष इतका आहे. परंतु तो कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतींना आहे. आणीबाणीच्या कालखंडात संसद कायदा करून लोकसभेचा कार्यकाळ फक्त एकदाच 1 वर्षासाठी, ही सुद्धा माहिती लक्षात ठेवा. लोकसभेचा कार्यकाळ फक्त एकदाच 1 वर्षासाठी आर्टिकल 83 सब आर्टिकल 2 या कलमानुसार वाढवू शकतात. आता नेक्स्ट आहे सभासदांचा कार्यकाळ. आता सभासदांचा कार्यकाळ पाहूया. प्रत्येक सभासदाचा कार्यकाळ हा 5 वर्ष इतका असतो. परंतु कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी ते आपला राजीनामा लोकसभेच्या सभापतींकडे देऊ शकतात. आता बैठक किंवा अधिवेशन पाहूया. घटनेच्या 85 कलमामध्ये सांगितल्याप्रमाणे राष्ट्रपती संसदेच्या प्रत्येक सभागृहाची वाटेल त्यावेळी अधिवेशन बोलावू शकतात. परंतु
दोन अधिवेशनांमध्ये 6 महिन्यांपेक्षा जास्त अंतर नसावे. नेक्स्ट आहे गणसंख्या. आता गणसंख्या कोणत्याही सभागृहाचे कामकाज चालविण्यासाठी आवश्यक असलेली सभासद संख्या म्हणजेच गणसंख्या होय. ती 1.1 इतकी निर्धारित करण्यात आलेली आहे. आता पदमुक्तता, पदमुक्तता पाहूया. कोणत्याही सभागृहाची परवानगी न घेता एखादा सदस्य सतत 60 दिवस सभागृहात गैरहजर राहिल्यास त्यांचे सभासदत्व आपोआप रद्द होते. परंतु 60 दिवसात संबंधित सभागृहाला लागोपाठ 4 दिवस सुट्ट्या असत्या आल्या असतील तर सभासदत्व रद्द होत नाही. आता लोकसभेचा सभापती कार्य आणि अधिकार पाहूया. लोकसभेत निवडून आलेल्या एका सदस्याची सभापती म्हणून व दुसऱ्या एका सदस्याची उपसभापती म्हणून लोकसभेतील सदस्यांकडून निवड केली जाते. आता त्यांचे कार्य कोणते आहेत तर पाहूया. नंबर 1, धन विधेयक आहे की नाही हे ठरविणे. हा महत्वाचा मुद्दा आहे की धन विधेयक आहे की नाही हे ठरविले जाते. नंबर 2 वर आहे प्रश्न आणि उपप्रश्न विचारण्यास परवानगी देणे. नंबर 3, प्रवर समितीच्या अध्यक्षांची नियुक्ती करणे. नंबर 4, काम रोको प्रस्ताव आणण्यासाठी सभापतींची परवानगी आवश्यक आहे. नंबर 5, सभागृहात शांतता व सुव्यवस्था राखणे. नंबर 6, सभागृहाचे कामकाज सुरू होण्यासाठी पुरेशी गणसंख्या नसेल तर कामकाज थांबविणे. नंबर 7, राष्ट्रपतींनी दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलावल्यास अध्यक्षपद भूषविणे. नंबर 8, सामान्य उद्देश समिती, नियम समिती व कार्यवाही समितीचा सभापती पदसिद्ध अध्यक्ष असतो. आता ही होती लोकसभेबद्दल संपूर्ण माहिती. आता पुढे पाहूया आपण विधानसभेबद्दल संपूर्ण माहिती. तर घटना कलम क्रमांक 170 यामध्ये प्रत्येक घटक राज्यासाठी 1 विधानसभा असेल अशी तरतूद करण्यात आली आहे. विधानसभा हे कनिष्ठ परंतु अधिकाराच्या बाबतीत श्रेष्ठ सभागृह समजले जाते. आता रचना पाहूया, विधानसभेची रचना. 170व्या कलमात सांगितल्याप्रमाणे विधानसभेत 60 व जास्तीत जास्त 500 सभासद असतात. ही माहिती लक्षात ठेवा, विधानसभेत 60 व जास्तीत जास्त 500 सभासद असतात. राखीव जागा पाहूया. घटना कलम क्रमांक 332 मध्ये सांगितल्याप्रमाणे अनुसूचित जाती जमातीसाठी महाराष्ट्रामध्ये राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. अनुसूचित जातींसाठी 33 तर अनुसूचित जमातींसाठी 14 राखीव जागा आहेत. निवडणूक पाहूया, निवडणूक कशी होते. प्रत्यक्ष, प्रौढ, गुप्त मतदान पद्धतीने सदस्यांची निवड केली जाते. उमेदवारांची पात्रता पाहूया. नंबर 1 वर आहे तो भारताचा नागरिक असावा. नंबर 2, त्यांच्या वयाची 25 वर्ष पूर्ण झालेली असावी. नंबर 3, संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्यांना मान्य असाव्यात. आता सदस्यांचा कार्यकाळ पाहूया. सदस्यांचा कार्यकाळ 5 वर्ष इतका असतो. गणसंख्या 1.1 असते. अधिवेशन 2 अधिवेशनांमध्ये 6 महिन्यांपेक्षा जास्त अंतर नसावे. आणि सभापती व उपसभापती पाहूया, यांच्याबद्दल माहिती. विधानसभेत निवडून आलेल्या सदस्यांकडून एका सदस्याची सभापती तर दुसऱ्या एका सदस्याची उपसभापती म्हणून निवड केली जाते. आता सभापतीचे कार्य आणि अधिकार पाहूया. नंबर 1, विधानसभेत मांडण्यात येणाऱ्या प्रस्तावाला संमती देणे. नंबर 2, विधानसभेत शांतता व सुव्यवस्था राखणे. नंबर 3, सभागृहात एखाद्या विषयावर समान मते पडल्यास आपले निर्णायक मत देणे. आणि नंबर 4 आहे धन विधेयक आहे की नाही हे ठरविणे. नेक्स्ट आहे जनरल माहिती पाहूया याबद्दल. धन विधेयक प्रथम विधानसभेत मांडतात. नंबर 2, धन विधेयक आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार सभापतींना आहे.
नंबर थ्री, धनविधेयकाला विधान परिषदेने 14 दिवसाच्या आत मान्यता द्यावी, मान्यता द्यावी लागते, काहीच न कळवल्यास तिला ते मान्य आहे असे समजले जाते। ही कंडिशन महत्त्वाची आहे फ्रेंड्स, हे लक्षात ठेवा की धनविधेयकाला विधान परिषदेने 14 दिवसाच्या आत मान्यता द्यावी लागते। नेक्स्ट पाहूया, मुख्यमंत्री हा मंत्रिमंडळाचा प्रमुख असतो। नंबर फाइव, घटक राज्यांचे मंत्रिमंडळ संयुक्तरित्या विधानसभेला जबाबदार असतात। नेक्स्ट आहे, मुख्यमंत्र्यांचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा होय। आता नंबर सेवन, मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीचे अध्यक्षपद मुख्यमंत्री भूषवितात। नंबर एट, स्वातंत्र्य भारताचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे होते। आता पाहूया आपण विधान परिषदेच्या सदस्यांची विभागणी। नंबर वन वर आहे, एक तृतीयांश सदस्य विधानसभेच्या सदस्यांकडून निवडले जातात। नंबर टू, एक तृतीयांश स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सदस्य निवडले जातात। ही गोष्ट लक्षात ठेवा, नेहमी परिषद विचारण्यात येते। नंबर थ्री वर आहे, एक बारांश शिक्षक मतदारसंघाकडून सदस्य निवडले जातात। नंबर फोर वर आहे, एक बारांश पदवीधर मतदारसंघाकडून सदस्य निवडले जातात। आणि नंबर फाईव्ह वर आहे, एक षष्ठांश राज्यपालांकडून सदस्य निवडले जातात। यामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक अशा विविध क्षेत्रातील तज्ज्ञ सदस्य असतात। आता ही माहिती खूप महत्त्वाची आहे फ्रेंड्स, ही आपण तोंडपाठ करून घेतली पाहिजे। जसे की एक तृतीयांश सदस्य विधानसभेच्या सदस्यांकडून, एक तृतीयांश स्थानिक स्वराज्य संस्थांकडून आणि एक बारांश शिक्षक मतदारसंघातून, एक बारांश पदवीधर मतदारसंघातून आणि एक षष्ठांश राज्यपालांकडून असे सदस्य निवडले जातात। आता विधान परिषदेचा कार्यकाळ पाहूया। विधान परिषद हे स्थायी सभागृह आहे, ते कधीही विसर्जित होत नाही। दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सदस्य निवृत्त होतात आणि तेवढेच नव्याने त्यांच्या जागी निवडले जातात। आता नेक्स्ट पाहूया गणसंख्या। गणसंख्या 1.1 आहे हे आपण आधीच पाहिलेलं आहे। अधिवेशन सुद्धा 2 अधिवेशनांमध्ये 6 महिन्यांपेक्षा जास्त अंतर नसावे। आता सभापती व उपसभापती, विधान परिषदेत निवडून आलेल्या सदस्यांकडून एका सदस्याची सभापती तर दुसऱ्या एका सदस्याची उपसभापती म्हणून निवड केली जाते। ही होती विधान परिषदेबद्दल संपूर्ण माहिती। आता आपण पाहूया जिल्हा परिषदेबद्दल संपूर्ण माहिती। आता जिल्हा परिषद ही पंचायत राजमधील महत्त्वाची संस्था आहे, त्यातील शिखर संस्था म्हणून ओळखली जाते। नाईक समितीच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 कलम क्रमांक 6 नुसार प्रत्येक जिल्ह्यासाठी नागरी जिल्हे सोडून एक जिल्हा परिषद स्थापन करण्यात आली आहे। तर इथे महत्त्वाची गोष्ट ही आहे की नाईक समितीच्या शिफारशीनुसार जिल्हा परिषदेची स्थापन करण्यात आलेली आहे। आता महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची स्थापना, ही तारीख लक्षात ठेवा, महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची स्थापना 1 मे 1962 रोजी करण्यात आली आहे। नेक्स्ट आहे रचना। प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये एक अध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्य म्हणून एक जिल्हा परिषद निर्माण करण्यात येईल। आता सभासद संख्या पाहूया। प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये लोकसंख्येनुसार राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिल्याप्रमाणे कमी कमी 50 व जास्तीत जास्त 75 इतके सभासद असतात। हे सर्व सदस्य प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडले जातात। स्वीकृत सदस्य पद्धत पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। आता जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे सर्व सभापती हे जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात। आणि आता सभासदांची निवडणूक प्रत्यक्ष, प्रौढ, गुप्त मतदान पद्धतीने राज्य निर्वाचन आयोग दर पाच वर्षांनी ते सदस्य निवडले जातात। आता पात्रता पाहूया। सभासदांची पात्रता, जिल्हा परिषद सदस्य म्हणून
निवडणूक लढविण्याकरिता पुढील पात्रतेच्या अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. नंबर 1 वर आहे तो भारताचा नागरिक असावा. नंबर 2 वर आहे त्यांच्या वयाची 21 वर्ष पूर्ण झालेली असावी. नंबर 3 वर आहे 1961 कायद्याप्रमाणे जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम किंवा त्यामध्ये केलेल्या बदलानुसार पात्र असावा. आता आरक्षण पाहूया. 1961 जिल्हा परिषद अधिनियमातील कलम क्रमांक 12(2)(a) विशिष्ट जागा राखीव ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच महिलांसाठी राखीव जागांची तरतूद 110व्या घटना दुरुस्तीनुसार सहयोगी सदस्य घेण्याची पद्धत बंद करण्यात आली. फक्त सर्व पंचायत समित्यांचे सभापती जिल्हा परिषदेचे सदस्य असतात. नेक्स्ट आहे कार्यकाळ. कार्यकाळ 5 वर्ष इतका असतो, परंतु काही कारणांवरून जिल्हा परिषद विसर्जित करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे. अशी जिल्हा परिषद विसर्जित झाल्यानंतर या तारखेपासून 6 महिन्यांच्या आत निवडणुका घेणे बंधनकारक आहे. नेक्स्ट पाहूया अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड. जिल्हा परिषदेतील निवडून आलेल्या सदस्यांमधून अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड केली जाते, परंतु काही कारणांवरून त्यांच्या निवडीच्या वेळी तंटा निर्माण झाल्यास, काही वाद निर्माण झाल्यास त्या तारखेपासून 30 दिवसाच्या आत विभागीय आयुक्तांकडे तक्रार करावी लागते. त्याने दिलेल्या निर्णयाविरुद्ध 30 दिवसांच्या आत राज्य सरकारांकडे तक्रार करावी लागते. आता कार्यकाळ पाहूया. अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा कार्यकाळ इ.स. 2000 तरतुदीनुसार 2.5 वर्ष इतका करण्यात आला आहे. राजीनामा. आता अध्यक्ष आपला राजीनामा विभागीय आयुक्तांकडे देऊ शकतात आणि उपाध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्षांकडे देऊ शकतात. मानधन. अध्यक्षांना 20,000 एवढे मानधन असते. अविश्वासाचा ठराव. अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड झाल्यापासून 6 महिन्यांपर्यंत अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही आणि तो फेटाळल्यास त्या तारखेपासून 1 वर्षापर्यंत मांडता येत नाही. सचिव. जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव हा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो. बैठक. जिल्हा परिषदेच्या एका आर्थिक वर्षात 4 बैठका होतात, म्हणजेच दर 3 महिन्यांनी 1 बैठक घेतली जाते. आता मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO प्रत्येक जिल्हा परिषदेसाठी 1 प्रशासकीय अधिकारी म्हणून नेमलेला असतो. तो भारतीय प्रशासन सेवेसाठी IAS दर्जाचा अधिकारी असतो. त्यांची नेमणूक आणि बदली करण्याचा अधिकार पूर्णपणे राज्य शासनाला असतो. आता ही होती जिल्हा परिषदेबद्दल संपूर्ण माहिती. आता आपण पाहूया पंचायत समितीबद्दल संपूर्ण माहिती. महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार कलम क्रमांक 56 नुसार प्रत्येक तालुक्यासाठी 1 पंचायत समिती निर्माण करण्यात आली आहे. पंचायत राज्यातील मधला स्तर म्हणून पंचायत समितीला ओळखले जाते. आता निवडणूक प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने राज्य निवडणूक आयोग घेते. सभासदांची पात्रता पाहूया. तो भारताचा नागरिक असावा. नंबर 2 वर आहे त्यांच्या वयाची 21 वर्ष पूर्ण झालेली असावी. नंबर 3 वर आहे त्या तालुक्यातील मतदान यादीत त्यांचे नाव असावे. आरक्षण. महिलांना 50% आरक्षण आहे. नंबर 2 अनुसूचित जाती जमाती लोकसंख्येच्या प्रमाणात महिला 50%, तर नंबर 3 इतर मागास वर्ग 27%, त्यामध्ये सुद्धा महिला 50% असतील. विसर्जन. आता पंचायत समितीचे विसर्जन कसे होते. राज्य सरकार करते व विसर्जन राज्य सरकार करते व विसर्जन झाल्यानंतर 6 महिन्यांच्या आत निवडणूक घेणे बंधनकारक आहे. ही माहिती लक्षात ठेवा फ्रेंड्स. महत्त्वाची आहे की विसर्जन पंचायत समितीचे विसर्जन राज्य सरकार करते. कार्यकाळ 5 वर्षाचा असतो. राजीनामा पाहूया. सभापती आपला राजीनामा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांकडे देऊ शकतात. उपसभापती पंचायत समितीच्या सभापतींकडे त्यांच्या निवडीच्या वेळी तंटा निर्माण झाल्यास, म्हणजे वाद निर्माण झाल्यास 30 दिवसांच्या आत जिल्हाधिकाऱ्यांकडे व त्यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध 30 दिवसांच्या आत विभागीय आयुक्तांकडे देऊ शकतात. मानधन. सभापती दरमहा
₹10,000 व इतर सुख सुविधा। उपसभापती दरमहा 8,000 व इतर सुख सुविधा। पंचायत समितीच्या बैठका कलम क्रमांक 117 व 118 नुसार वर्षात 12 म्हणजे प्रत्येक महिन्याला 1 अशी बैठक होते। अंदाजपत्रक गट विकास अधिकारी तयार करतात व त्याला त्यांना जिल्हा परिषदेची मान्यता आवश्यक आहे। आता गट विकास अधिकाऱ्यांचे कार्य पाहूया। निवड कशी होते? गट विकास अधिकारी नेमणूक राज्य शासनाकडून होते। त्यांची कर्मचारी ग्राम विकास खात्याचा वर्ग 1 व वर्ग 2 चा अधिकारी असतो। नजीकचे नियंत्रण त्यांच्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे असते, तर पदोन्नती उप मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून होते। कार्य व कामे पाहूया। नंबर 1 पंचायत समितीचा सचिव। नंबर 2 शासनाने ठरवून दिलेले कर्तव्य पार पाडणे। नंबर 3 वर्ग 3 व 4 च्या कर्मचाऱ्यांच्या रजा मंजूर करणे। नंबर 4 कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे। नंबर 5 पंचायत समितीने पास केलेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे। नंबर 6 पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणे। नंबर 7 पंचायत समितीचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यास सादर करणे। नंबर 8 अनुदानाची रक्कम काढणे व तिचे वितरण करणे। नंबर 9 महत्त्वाची कागदपत्रे सांभाळणे। आता पंचायत समितीची कामे कोणती? शिक्षण, कृषी, वने, समाज कल्याण, पशुसंवर्धन व दुग्धविकास, सार्वजनिक आरोग्यसेवा, दळणवळण आणि समाज शिक्षण। ही होती संपूर्ण माहिती। थँक्यू फ्रेंड्स।